नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषय प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली यामधील भाग 1 मध्ये आपण भारताचा प्राकृतिक विभागाचा आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता आणि हा अभ्यास करत असताना आपण प्राकृतिक विभागाचा अभ्यास करताना आपण काही भाग म्हणजे भारत आपला भारत देश हा कोणत्या कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये विभागला गेलेला आहे, ह्या 5 भागांमध्ये कोणत्या 5 भागांमध्ये विभागला गेला आहे, ह्या 5ही भागांचा आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता। तर आज आपण भाग 2 मध्ये ब्राझील या देशाचा प्राकृतिक विभागाचा अभ्यास करणार आहोत। आणि जसा आपला भारत देश 5 प्राकृतिक विभागामध्ये विभागला गेलेला आहे, त्या पद्धतीने ब्राझील देखील जवळजवळ 5 प्राकृतिक विभागामध्ये विभागला गेलेला आहे आणि या 5 प्राकृतिक विभागांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे। जसं की भारताच्या 5 प्राकृतिक विभागामध्ये आपण पाहिलं होतं की आपण पहिली गोष्ट हिमालय पाहिला होता, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पाहिले होते, द्विकल्प पाहिला होता, किनारपट्टीचे प्रदेश देखील पाहिले होते आणि द्वीपसमूह इत्यादींचा अभ्यास आपण भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपण केला होता। आणि आता आज या भागामध्ये आपल्याला साधारणतः ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। तर जर इथे आपण जर पाहत आहो की हा जसा आपण काल भारताचा नकाशा पाहिला तसा हा इथे आपल्याला ब्राझीलचा नकाशा इथे पाहायला मिळतोय। ओके, सो आता ह्या नकाशामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला इथे ह्या नकाशा वाचन करायला येईल ब्राझीलचा। जर तुम्ही नीट जर पाहिलं तर ह्या ब्राझील देशामध्ये जर पाहायला आपण जर पाहतोय तर ह्या ब्राझील देशामध्ये जर आता इथे पाहताय तर इथे हा आपल्याला गियाना उच्चभूमी, त्याचबरोबर इथे ब्राझीलची उच्चभूमी, हे म्हणजे ब्राझीलची प्राकृतिक विभागाचा एक असा भाग दिलेला आहे। जसं की आपण काल हिमालय हे आपले प्राकृतिक विभाग पाहिले होते तसं ब्राझीलमध्ये उच्चभूमी एक नावाचा एक विभाग आहे। त्यानंतर बऱ्याचशा अशा अजस्त्र कडा आपल्याला पाहायला मिळत आहेत, अजस्त्र कडा। ओके, त्यानंतर किनारपट्टीचा देखील प्रदेश आपण पाहतोय आणि या किनारपट्टीच्या प्रदेशानंतर इथे ह्या गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमीच्या मध्ये हा जो इथे ग्रीन कलरचा किंवा हिरव्या रंगांचा पट्टा इथे आपल्याला पाहायला मिळतोय, हे आपले अमेझॉन नदीचे खोरे आहे। म्हणजे या खोऱ्यामुळे नद्यांमुळे इथे पुन्हा एक नदी आहे आणि ही सगळ्यात मोठी नदी ब्राझीलमध्ये आहे। आणि या नदीमच्या मुळे काय झालेलं आहे, इथे एक मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत। आणि जसं की इथे आपण पाहतोय की जसं आपल्या भारताला देखील तिन्ही बाजूनी किनारपट्टी लाभली होती, समुद्र लाभला होता, तसा ब्राझीलही तिन्ही बाजूने समुद्र लाभलेला आहे। उत्तर पूर्व, दक्षिण पूर्व आणि हा पूर्ण पूर्व भाग हा जवळजवळ सागराने म्हणजेच वेढलेला आहे आणि म्हणून इथे काही प्रमाणामध्ये जसे आपल्या भारतामध्ये अंदमान निकोबार बेटं आहेत तसे इथे काही द्वीपसमूह पण ते छोटी छोटी प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहेत। आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे मोठमोठे आयलँड्स आहेत आणि ह्या आयलँडचा जर आपण विचार करायला गेलो तर ह्या आयलँडच्या तुलनेने ब्राझीलमधील हे जे काही गोष्टी आहेत ह्या फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीने हा ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। जर तुम्ही पाहिलं तर ज्या कडांची उंची आहे ही जास्तीत जास्त 2 ते 3 हजाराच्या मीटरपर्यंतच ब्राझीलमध्ये पाहायला मिळू शकते, म्हणजे पर्वतरांगांची। जसं की आपल्याकडे जास्तीत जास्त आपण 6000 मीटरपर्यंत पाहिलं होतं, दलदलीचा प्रदेश इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि जास्त करून नद्यांचा आणि किनारपट्टीचा प्रदेश हाही कमी उंचीवर इथे पाहायला मिळतो। चला तर मग आता डिटेलमध्ये आपण चांगल्या गोष्टी सगळ्या समजून घेण्याचा इथे प्रयत्न करूया ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाच्या पॉइंट्सने। सो ब्राझीलच्या नकाशाकडे ओके सहज दृष्टिक्षेप टाकला, आत्ताच आपण टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान पर्वतांनी व्यापलेला आहे, हे आता आपण पाहिलं होतं, बरोबर की नाही।
सो ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अति उंच असे पर्वत नाहीत. ब्राझीलमध्ये जसं आपल्याकडे भारतामध्ये विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत असे उंच उंचाने लांब लांब पसरलेले पर्वत आहेत, तसं ब्राझीलमध्ये असे लांबवर पसरलेले व अति उंच असे पर्वत नाही आहेत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण असे मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतील. जसं की भारतामध्ये आपण प्राकृतिक विभागामध्ये पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला विभाग कोणते कोणते पाहिले होते आपण, तर हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, बरोबर की नाही, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह इत्यादी भाग आपण पाहिले होते. तसे ब्राझीलमध्ये कोणते कोणते भाग आपण पाहणार आहोत, तर उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह अशा रीतीने ब्राझीलचा पूर्ण हा भाग आपण इथे अभ्यासणार आहोत. मग आता उच्चभूमी कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळते आणि कसा विस्तार झालेला आहे ब्राझीलचा, ते इथे पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता पाहूया काय आहे. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने काय झालेला आहे, व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढालक्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाबा क्षेत्रे मानली जातात. ओके, लक्षात आलं असेलच तुम्हाला. आता कशा पद्धतीने मी ऑलरेडी तुम्हाला मॅप पण दाखवला होता आणि त्या मॅपमधली जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे, सगळी इन्फॉर्मेशन किंवा जी काही माहिती आहे ती ह्या पॅरेग्राफच्या अंतर्गत आपल्याला इथे दिलेली आहे आणि मी तुम्हाला नकाशामध्ये अगदी थोडक्यात सांगितलं होतं. ओके, तो गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील काय आहे, रोराइमा, पारा, अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ओके, मग आता ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची साधारणतः 3014 मीटर आहे. म्हणजे पाहायला गेलं तर आपण ब्राझीलमध्ये म्हणजे भारताच्या तुलनेमध्ये अतिशय असे शिखर जे आहेत किंवा पर्वतरांगा आपण म्हणू शकतो हे अतिशय कमी उंचीवरती आहेत. मॅक्झिमम इथे 3014 मीटर किंवा 3 ते 4000 मीटरपर्यंतच तुम्हाला इथे उंची ह्या शिखरांची उंची पाहायला मिळू शकते. सो अशा पद्धतीने हे ब्राझीलचे उच्चभूमी इथं आपण पाहतोय. आता ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची ही 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागात उंची ही 5000 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे कशी झालेली आहे, टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व दक्षिणेकडील उतार फारसे तीव्र नाहीत आणि या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. ओके, उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या या उच्चभूमीच्या काय आहेत, उत्तर भागामध्ये उगम पावतात. ओके, व अटलांटिक महासागरास मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात. पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. येते लक्षामध्ये. सो अशा पद्धतीने याची ही प्राकृतिक रचना आपल्याला इथे पाहायला मिळते आणि फार छान रीतीने आपल्याला इथे इन्फॉर्मेशन सगळी त्यांनी दिलेली आहे. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार हा अतिशय तीव्र असून तो कडाच्या स्वरूपात दिसतो. म्हणजे जर ब्राझील देश जर फिरायचा झाला तर सगळ्यात प्रथम आपल्याला किनारपट्टीवर जावं लागेल आणि त्याचे जे उच्चभूमी आहेत, जे अजस्र कडा आहेत, ह्या प्रथम आपल्याला काय करावं लागतील,
पार कराव्या लागतील, मग आपल्याला पुन्हा तिथे पठाराचा प्रदेश पाहायला मिळतो आणि पठार पार केले की मग आपल्याला मैदानी प्रदेश, कारण ॲमेझॉन नदी ही उच्चभूमींच्या दोन उच्चभूमींच्या मध्ये आहे, एक गियाना उच्चभूमी आणि एक ब्राझीलची उच्चभूमी, ह्या दोन उच्चभूमींच्या मधोमध असल्या कारणामुळे आपल्याला ह्या सगळ्या कडा पार करून गेल्यावरती या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करता येतो, निरीक्षण करता येतो आणि अनुभव घेता येतो। मग आता अजस्त्र कडा काय आहेत त्याचा इथे आपण आता अभ्यास करूया। अजस्त्र कडा हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उतारांचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो। बरोबर आहे, कारण आता हा जरी म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने जरी सगळ्यात लहान असला तरी त्या अजस्त्र कडामुळे त्या ब्राझील देशाला प्राप्त झालेलं म्हणजे उताराचं स्वरूप आणि ह्या स्वरूपामुळे हवामानावरती त्याचा परिणाम होतो आणि म्हणून ब्राझीलमध्ये हा जो प्रारूप आहे किंवा हा जो विभाग आहे हा स्वतंत्ररित्या मानला जातो। बिकॉज कारण का की त्या ह्या विभागामुळे ब्राझील देशावरती हवामानाचा आणि त्याचबरोबर क्षेत्र विस्ताराचा पण काय होतो आहे की परिणाम स्वतंत्ररित्या होतो। उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते। या भागात उच्चभूमीची उंची ही 790 मीटर इतकी आहे। काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते। साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते। अजस्त्र कड्यांमुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडे काय आहे वातविन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो। या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाच्या चतुष्कोन असे केले जाते। ओके, सो आता आपण उच्चभूमीचाही आपण अभ्यास केला आणि अजस्त्र कड्याचा देखील इथे चांगल्या रीतीने आपण अभ्यास केला आणि आय होप सो म्हणजे मला आशा आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजत असतील। आता उच्चभूमीच्या नंतर आपण पाहिलं अजस्त्र कडा, आता काय पाहणार आहोत तर किनारी प्रदेश। मग आता या किनारी प्रदेशामध्ये काय कशा पद्धतीने ब्राझील भागामध्ये व्यापलेला आहे हा किनारी प्रदेश तर पाहूया, किंवा ब्राझीलला जवळजवळ किती किनारपट्टी लाभलेली आहे याचा देखील आपण विचार करूया। मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारू इच्छितो की जसं आपण किनारी प्रदेश जसं ब्राझीलला लाभलेला आहे तसं भारतालाही किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे, तर काल आपण पाहिला होता की भारताला एकूण किती लांबीचा किनारपट्टीचा प्रदेश लाभला आहे, तर मी हे तुम्हाला कालही सांगितलं होतं आणि आज तुम्हाला जर मी विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तर याचं उत्तर लगेचच तुम्ही सांगू शकता तर जर तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करत असाल तर। इथे ब्राझीलला 7400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे तर भारताला 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे। रिकाम्या जागाला येणारा हा प्रश्न आहे त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे। भारतामध्ये 7500 किलोमीटर आहे तर ब्राझीलमध्ये 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी देशाला लाभलेली आहे, म्हणजे भारत हा ब्राझीलपेक्षा 100 किलोमीटरने जास्त किनारपट्टी भारताकडे आहे। ओके, मग आता या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे दोन विभाग केले जातात। उत्तरेकडील अमापासून पूर्वेकडील रिओ गांड्रे दो नॉर्थेपर्यंतचा किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल। तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा असं म्हणता येईल। उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे। बरोबर आहे, आता तिथे मी मगाशी सांगितलं नकाशामध्ये की बेटं ही फार कमी आहेत समुद्रामधली, पण ॲमेझॉन ही जी मोठी नदी आहे आणि ॲमेझॉनसह अनेक त्यांच्या उपनद्या ह्या उत्तर किनाऱ्यावरती येऊन त्या किनाऱ्याला म्हणजे उत्तर भागामध्ये उत्तर भाग किनाऱ्यावरती सगळ्या येतात आणि तिथे मिळतात त्या किनाऱ्याला आणि त्या तिथे मिळत असल्या कारणामुळे तिथे किनारा हा सकल बनलेला आहे आणि या सकल भागामुळे तिथे काही बेटं तयार झालेली आहेत। ती कोणती आहेत तर या किनाऱ्यावरती माराझॉ बेट, माराझॉ उपसागर व सावो मार्कोस उपसागर आहेत।
माराजॉ हे मोठे किनारी बेट आपल्याला तिथे पाहायला मिळतं आणि पर्यटनाचं एक स्थान देखील तिथे बनून गेलेलं आहे। ते अमेझॉन व टोकँटिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झालेले आहे। पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात। या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते आणि या किनाऱ्यावर लांबवर काय झालेला आहे तर आपण वरती येऊया। या किनाऱ्यावरती लांबवर एक पसरलेल्या पुळणी व तटलीय वालुकागिरी ठिकठिकाणी आपल्याला दिसतात, बरोबर आहे। पुळण पण तयार झालेली आहे आणि पुळण म्हणजे काय ऑलरेडी आपण प्रीवियस इयरमध्ये देखील शिकलेलो आहे। काही भागात किनाऱ्यांचे रक्षण हे प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते। तर अशा पद्धतीने आपण तीन विभाग आपण ब्राझीलचे पाहिले आणि चौथ्या विभागामध्ये आपण अभ्यास करायला आता जातोय, तो म्हणजे मैदानी प्रदेश। आता नदी म्हटल्यावरती मैदानी प्रदेश तर असणारच आणि नदीकडच्या भागामध्येच आपल्याला मैदानी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात। मग सगळ्यात जास्त मोठी नदी ब्राझीलमध्ये कोणती आहे तर आताच आपण पाहिलं की अमेझॉन। मग अशा पद्धतीने ब्राझीलमधील मैदानी प्रदेश हे दोन विभागात दिसून येतात। उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग। अमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण असा मैदानी प्रदेश आपल्याला इथे पाहायला मिळतो। अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडे आहे। अमेझॉनचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजेच 1300 किलोमीटर असून दोन उच्चभूमी येथे जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते। जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते आणि हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे। वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे। अमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षा वने आहेत, ओके। मग अशा पद्धतीने ह्या पावसामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही बरेचशी अशी मैदानी प्रदेश इथे दुर्गम बनलेला आहे आणि ह्या खोऱ्यामधील वने हे उष्णकटिबंधीय वर्षा वने आहेत। ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे व पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग। पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार हा नैऋत्येकडे आहे। पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे। हा प्रदेश ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे। पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमध्ये माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे। पॅन्टानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही आपल्याला दिसून येतो। आता अशा पद्धतीने आपण चार विभाग ब्राझीलचे पाहिले। आता सगळ्यात शेवटचा विभाग तो म्हणजे द्वीपसमूह, याचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। आता ऑलरेडी द्वीपसमूह आपण भारतात पण पाहिलं आणि ब्राझीलमध्ये पण पाहणार आहोत। तर ब्राझील आणि भारताच्या तुलना जर केली तर भारतामध्ये जे अंदमान निकोबार बेटं आहेत किंवा बरेचसे आपण बेटं पाहिली लक्षद्वीप बेट वगैरे, तर हे सगळे त्याच्या ॲज कम्पेअर टू भारताच्या म्हणजे तुलनेमध्ये इथे फार कमी आपल्याला द्वीपसमूह पाहायला मिळतात। पाहूया काय आहे द्वीपसमूह ब्राझीलमध्ये। मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो। त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते, ओके। मग बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत। संचयन म्हणजे काय, तिथे येऊन भेटतात आणि त्याच्यानंतर संचयन, जसं आपण बघितलं की अंदमान निकोबार आणि बरीचशी आपल्या भारतातली बेटं पण संचयनातून निर्माण झालेली आहेत। सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत। सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत। ही बेटे बहुतेक खडकाळ असून ती जलग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत। दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे ही प्रवाळ बेटे असून त्यांना कंकणद्वीप असं आपण देखील म्हणतो। आपल्याकडे
अंदमान निकोबार मध्ये देखील आपण कंकण द्वीप असा आपण म्हणतो आणि अशा पद्धतीने आपण काय पाहिलं तर ब्राझीलचे जे पांच प्राकृतिक विभाग होते त्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे अभ्यास केला आणि अशा पद्धतीने ब्राझील ही कशा पद्धतीने पांच प्राकृतिक विभागामध्ये विभागला गेलेला आहे हे देखील आपण इथे पाहिलं ओके मग अशा रीतीने हे ब्राझीलचं स्पष्टीकरण आणि भारताचं स्पष्टीकरण थोडक्यात आपल्याला इथे त्यांनी दिलेलं आहे ते जरा आपण पाहूया ओके आता हे काय वाचन बसत नाहीये तर जलप्रणाली काय आहे त्याचा ते इथे आपण अभ्यास करूया ओके मग आता जलप्रणाली म्हटल्यावरती काय आहे तर ह्या सगळ्या नद्या आहेत पॅराग्वे जलप्रणाली वगैरे ह्या सगळ्या नद्यांचा इथे आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं तर अशा पद्धतीने ह्या जरा हा धडा खूप मोठा आहे तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला वेळ तर लागणारच आहे की आता आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राकृतिक विभाग पाहिले आणि त्याचबरोबर भारताचा प्राकृतिक विभागाचा अभ्यास केला आणि आता आपल्याला काय करायचं आहे की जलप्रणालीचा अभ्यास करायचा आहे पण आता जलप्रणालीचा अभ्यास आपण काय करूया की साधारणतः पुढच्या भागामध्ये घ्यावा असा माझा विचार चाललेला आहे कारण धडा खूप मोठा आहे आणि वेळ लागणार आहे ह्या धड्याला सो अशा पद्धतीने जलप्रणाली आपण भाग क्रमांक 3 जर घेतला तर तो आपण अतिशय चांगल्या रीतीने आपण इथे काय करू शकतो चांगल्या रीतीने पाहू शकतो अशा पद्धतीने आपण हा अभ्यास करूया असं मला असं वाटतं तर आता या भागामध्ये आपण काय काय पाहिलं तर ब्राझीलचा प्राकृतिक विभाग कसा आहे हे पाच विभागांच्या माध्यमातून आपण चांगल्या रीतीने इथे अभ्यास केला ओके आणि अशा पद्धतीने भारताचा देखील आपण प्राकृतिक भाग पाहिला आणि अशा रीतीने आपण हा जो प्राकृतिक भाग पाहिल्याच्यानंतर ह्या दोन्ही भागांचा आपण चांगल्या रीतीने इथे अभ्यास केलेला आहे अशा रीतीने आज आपण भाग 2 देखील आपण इथे पूर्ण केला आणि मला आशा आहे की तुम्हाला हा देखील भाग चांगल्या रीतीने समजला असेल सो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद